छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे अहमदनगरचे भाजपाचे उपमहापौर श्रीपाद छिंदम विरोधात पुण्यात शिवसेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करून आंदोलन करण्यात आलं. बोपोडी चौकात शिवसेनेचे पदाधिकारी अमित मुरकुटे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी आंदोलन केलं. श्रीपाद छिंदम विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आणि त्यांच्या छायाचित्राला जोड्या चपलाने तुडवून आंदोलन करण्यात आलं. श्रीपाद छिंदम विरोधात शासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा श्रीपाद छिंदमला राज्यात फिरू देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिलाय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भामध्ये भाजपचा अहमदनगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने जे वक्तव्य केले, या वक्तव्याच्या निषेधार्थ बोपोडी शिवसेनेच्या वतीने त्याला जोड्याने मारून बोपोडीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. ज्या माणसाची लायकी नाही छत्रपतींचं नाव घेण्याची, तो माणूस छत्रपतींबद्दल असे शब्द जर वापरत असेल तर अशा माणसाला शासनाने कठोर शासन द्यावं.